काय मंत्रिमंडळ विस्तार कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? मला वाटतं विस्ताराचं काही अजून खरं दिसत नाही, होईल तेव्हा होईल, त्याचा काही प्रश्न नाही. पण मागे मी बोललो होतो का, माझं बोलणं बऱ्याच लोकांना कडू वाटतं, पण माझं असं म्हणणं आहे का विस्तारच्या बाबतीत एक सगळ्या आमदारांची बैठक घेऊन आमचं मंत्रिमंडळात नाव येऊ नाही येऊ आम्ही सरकारसोबत राहू, त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह नाही. पण प्रश्न हा आहे का ते कुठंतरी स्पष्टता झाली पाहिजे. ते स्पष्टता होणं फार महत्त्वाचं आहे, कारण आमदारामध्ये संभ्रम वाढता कामा नये. काय कशामुळं विस्तार थांबला, काय अडचणी आहे, ह्या किमान ज्यांनी सरकारमधून पाय काढला आणि दुसऱ्या सरकारसाठी तिकडे गेले त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम इथं निर्माण होत आहे, याची स्पष्टता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे.